याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मागच्या काळामध्ये NDRFचे नाव प्रमाणे काही शेतकऱ्यांची पैसे देण्याचे बाकी होते त्याचाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. यावर्षीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो 1 रुपयाचा पीक विमा आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. असे बरेच विषय कॅबिनेटमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. जी घेतला गेला तुट्या काही नाही आहे त्याच्यामध्ये. विधानसभा क्षेत्रवाईज 3 जणांची नियुक्ती करण्याचे आदेश पालकमंत्र्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि आता जर आपण आता सध्याची आकडेवारी पाहिली तर जवळपास 50% फॉर्म्स ऑनलाईन ऑफ भरल्या गेल्याचं या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे. नक्कीच आज बजेट सादर करण्यात आलेलं आहे आणि आंध्र प्रदेश तसंच बिहार यांच्या वाट्याला जास्त निधी देण्यात आला असा आरोप आता विरोधक करत आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला खास काही आलं नाही. हे महाराष्ट्राच्या वाट्याला काय येईल हे उद्याच्या दिवशी आपल्याला स्पष्ट होईल, कारण की बऱ्याच डिपार्टमेंटची आकडेवारी यायची या ठिकाणी राहिलेली आहे. पण मागच्या वर्षाचा आणि या वर्षाचा बजेट पाहिला तर 1.5 लाख कोटीच्या वरती पैसे महाराष्ट्राच्या वाट्याला आले असं अंदाजित चित्र या ठिकाणी दिसतं आहे. आणि आज आपण जर पाहिलं कोणत्या राज्याला किती मिळालं त्याच्यापेक्षा 21% बजेट हा शेतकऱ्यांवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये 1.5 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांकरता देण्यात आले हा सगळ्यात आनंदाची बाब आहे. युवकांच्या बाबतीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आलेला आहे. गरीब लोकांच्या अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. सुशिक्षित बेरोजगारांना स्टायपेंड देण्याच्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे राज्य सरकारने योजना केली होती त्याच पद्धतीने केंद्र सरकारने पण या ठिकाणी केलेली आहे. मला तरी असं वाटतं की शेतकरी, शेतमजूर, युवक, तरुण यांचा सगळ्यांचा समावेश, टॅक्सपेअरचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे. जो छोटा आहे त्याला या त्याच्यातून सूट देण्याचा प्रयत्न बऱ्या प्रमाणे करण्यात आलेला आहे. म्हणून विरोधकांचं हे कामच आहे तर याला कमी दिलं आणि त्याला जास्त दिलं. योजना ह्या देशाच्या असतात त्यामुळे देशाच्या प्रत्येक राज्याला याचा फायदा होतो. आता ज्या महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात जास्त टॅक्सपेअर हे महाराष्ट्रामध्ये आहे, मग त्यांना ॲटोमॅटिकली याचा फायदा होणार आहे. आणि मला तरी असं वाटतं की हा जो बजेट मांडलेला आहे हा स्वागतार्ह आहे. आज सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांच्यावरती अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. सत्ताधारी मंत्र्यांवरती ते फोन उचलत नाही आणि विखे पाटील यांच्याकडे त्यांचा रोज होता. मला माहीत नाही, त्यांनी मला कधी फोन केला नाही. आम्ही तर सगळ्यांचे फोन उचलतो. संजय एक असं वाटतंय आपल्याला उद्याच्या दिवशी डिटेल्स आकडेवारी येईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षाचा आणि या वर्षामध्ये 1.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या याला टोटल दोघं वर्षामध्ये आलेले असं चित्र या ठिकाणी दिसतं आहे. आपण टॅक्सपेअरचा विचार करा, सुशिक्षित बेरोजगारचा विचार करा, शेतकऱ्यांचा 21% बजेटमधला विचार करा. याचा जर विचार केला तर हे पैसे आपल्या हिश्यावरच येतात ना. पण विनाकारण बोलायला काहीच राहिलं नाही आहे, त्यामुळे या पद्धतीची टीका करणं हे त्यांचं कामच आहे. आज संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. अमित शहा ज्या पद्धतीने भाषण करून गेलेले ते म्हणतात की संजय राऊत म्हणजे हा रोजंदारी वक्ता आहे, हा काय तर पेड न्यूज पोपट आहे. चलो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.